रक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी योगिनी चौक आज हायपर सिटी मॉल मध्ये आलेले आहे का? येस ऑफकोर्स, गणपती आलेले आहेत आणि हायपर सिटी मॉलने खास एक सोहळा आयोजित केलेला आहे गणपती तयार करण्याचा। खरोखर तुम्ही आता इथे पाहू शकताय, शाडूच्या मातीने तयार केलेले गणपती इथे छोटे छोटे छान दिसत आहेत आणि हे छोटे छोटे गणपती तयार केलेत छोट्या छोट्या खास दोस्तांनी, आणि अशा छोट्या छोट्या दोस्तांना आज आपण इथे भेटायला आलेलो आहोत। मला इथे एक माझा एक छोटासा मित्र दिसतोय। हाय, तुझं नाव सांगशील? चिन्मय बांदुरगे। चिन्मय बांदुरगे। बांदुरगे, चिन्मय बांदुरगे आता इथे आहे माझ्या सोबत। चिन्मय, तू कोणता गणपती तयार केलायस? दाखव, दाखव आम्हा सगळ्यांना। वा वा वा, खूप सुंदर असा शाडूच्या मातीचा गणपती चिन्मयने तयार केलेला इथे आपल्याला दिसतोय। आता हा गणपती कसा तयार केलाय हे चिन्मयचे सर आपल्याला सांगणार आहेत। आता आपण वळूया चिन्मयच्या सरांकडे। नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव श्रावण आगळे। श्रावण आगळे, ओके। आणि बेसिकली आपण हे लहान मुलांसाठी, म्हणजे डायरेक्टली आपण त्यांना डायरेक्टली नाही शिकवू शकत, तर छोट्या छोट्या याच्यामध्ये आपल्याला शिकवावं लागतं। बेसिकली आपण याच्यामध्ये काय करतो की चार गोळे बनवतो विविध आकाराचे। आता मी हा गोळा बनवला आहे त्याच्या, आणि हा एक छोटा गोळा बनवला। बेसिकली हा गोळा त्याच्या पोटाचा आकार होतो आणि हा त्याच्या तोंडाचा आकार। अच्छा, एक मोठा गोळा बनवायचा, छोटा गोळा आणि एक छोटा बनवायचा। हा याला इथे वरतून प्रेस करतो त्याला, तर ही आपल्याला एक नॉर्मल एक मूर्ती दिसते। तर याच्यामध्ये आपल्याला पुढे अजून क्रिएटिव्हिटी करता येते। आपल्याला याच्यामध्ये अजून दोन छोटे गोळे बनवलेत ना आपण, तर हे असे आपण गोळे बनवूया आणि त्याला छोटासा आकार देऊया। तर हा आकार त्याच्या पायासारखा होतो, बरोबर? बेसिकली आपण हा असा लंब गोलाकार आकार तयार केला की तो त्याचा इथे त्याला प्लेस करतो पायाच्या इथे। हा एक पाय आणि हा दुसरा हाताचा आपण पायाचा बनवूया। दोन पाय झाले, येस। त्याच्यानंतर आपल्याला हात बनवायचे आहेत। तर हातामध्ये पण आपण सगळं गोलपासूनच तयार करतो, कारण गोलापासून पृथ्वी पण तयार झाली। सो आपण त्याला कॅप्सूलसारखा आकार देऊया थोडासा, आणि त्याचा हा आपण हात बनवूया। हात आपला बाप्पाचा मोदक ठेवायचा हात। अच्छा, हा त्याचा हात झाला। आणि अजून एक दुसरा हात देतो, तो आशीर्वाद देतो आपल्या बाप्पा सर्वांना। तो हात खूप सोप्प असतं खरंच आहे, पण म्हणजे पाहताना खरंच असं वाटतं की केवढा अवघड असेल, पण आता तुम्ही दाखवत आहे तेव्हा लक्षात येते की किती सोपं आहे आणि करून बघण्याची इच्छा होती। हो, बरोबर। तसं आपण हा हात केला, या हाताने बाप्पा आशीर्वाद देतोय। मुगाची दाणी युज करतोय डोळ्यांच्या आकारासाठी। आता त्याला आपलं सोंड बनवायचं, सोन पण गोलापासून आपण बनवणार आहोत। बाप्पा असे आपण अनेक आकारात पाहिलेले आहेत। खरं तर बाप्पाला आकार आकारविहीन, आकार असो वा नसो, आकारविहीन सुद्धा बाप्पा आपण अनेकदा पाहतो। तर कसाही असला तरी बाप्पा त्यात आपल्याला बरोबर दिसतो, आणि खरोखरच हे निर्गुण निराकार असं हे रूप म्हणतात ना गणपतीचं, तसा हा गणपती आहे। कुठल्याही आकारात तो तितकाच लोभस, तितकाच शोभिवंत दिसतो। कानाचा आकारही खूप इझी आहे। नॉर्मली त्याला फक्त आपल्याला त्याला हाफ सर्कल बनवायचा आणि थोडंसं मधून प्रेस करायचं। असे वर्कशॉप्स तुम्ही घेत असता का ठिकठिकाणी? हो, आम्ही जिथे जिथे गरज असते मुलांना। आता खूप प्लास्टिकच्या मूर्ती किंवा POPच्या मूर्ती वापरतो, बट ह्या आमचा कन्सेप्ट असा होता याच्यामध्ये की आता आपण ज्याचा गणपती बाप्पा पण बनवते मातीपासून, त्याला पण हे दाणे लावतोय आणि विसर्जन आपण सगळे तलावात किंवा नदीमध्ये असं करतो। पण आमचा असं कन्सेप्ट आहे की आपण ज्या याच्यामध्ये आपण मूर्ती लावतोय, म्हणजे आपण ही बनवलं आहे ना खालचं जे पॉट आहे त्याचा, त्याच्यामध्येच आपण त्याचं विसर्जन करणार आहे। म्हणजे ती माती पूर्ण वितळून जाते आणि त्याच्यामधून पुन्हा झाड निर्माण होतं, म्हणजे झाडे लावू पण होतं
आपला गणपतीचा कन्सेप्ट पण क्लिअर होतो याच्यामध्ये. खूपच सुंदर. म्हणजे मला वाटतं ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. कोणत्याही गोष्टीमागे विचार फार महत्त्वाचा असतो. की जसं या शाडूच्या मूर्ती बनवण्यामागे हा जो विचार आहे, हा विचारच खरं तर पुढे येणं फार महत्त्वाचं आहे. की नुसतं गणपती बाप्पा म्हणून त्याला आपण 10 दिवस नमस्कार करायचा आणि 10व्या दिवशी नंतर त्याचे कुठेतरी एक हात पडलेला असतो, कुठेतरी एक आशीर्वादाचा हात असतो, कुठेतरी एक पाय असतो, आणि ते इतकं दृश्य विदारक असतं की ते खरोखर अजिबात असहनीय असतं. आणि अशा वेळेस जेव्हा आता ही संकल्पना पुढे येते, हा विचार पुढे येतो आहे की आपण शाडूच्या मातीचे गणपती बनवायचे जे इको फ्रेंडली असतील, आणि असे इको फ्रेंडली गणपती रोपट्याच्या स्वरूपामध्ये ते पुन्हा मातीतच विसर्जित होतील आणि त्यातून खरं तर एक झाड म्हणजे पुन्हा निसर्गच निर्माण होईल. मला वाटतं की खरोखर ही संकल्पना फार महत्त्वाची आहे आणि हा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. आणि यापुढे आपण सगळ्यांनी चला इको फ्रेंडली गणपतीला गणपतीचा स्वीकार करूया आणि असेच गणपती वापरूया. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.